नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी रिंगणात असल्याचं सध्याचं चित्र आहे दुसरीकडे निवडणूक आयोगात चिन्हासंदर्भातली पुढची सुनावणी सतरा जानेवारीला होईल शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातली सुनावणी आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत सुद्धा संपते पुन्हा संघटनात्मक निवडणुकांसाठी परवानगी दिली जावी अशी विनंती ठाकरे गटानं आयोगाकडे केलेली आहे पण निवडणूक आयोग या निवडणुकांना परवानगी देणार की त्याआधी चिन्हाच्या बाबतीतला अंतिम निकाल देणार याची चर्चा रंगते माहिती देत आहेत कदम उमटतोय किंवा काय अंदाज व्यक्त होत आहेत निवडणूक आयोग पुढची पावलं काय उचलू शकतो सुरू आहे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग आणि ज्यावेळी सुप्रीम कोर्टातलं कामकाज सप्टेंबर महिन्यापासून दर महिन्यानं म्हणजे सव्वा एक महिन्यानं लांबणीवरती पडत त्याच वेळी आयोगाच्या कामकाजाचा वेग मात्र लक्षणीय आहे मागच्या दहा तारखेला जी सुनावणी झाली होती त्याच्यानंतर लगेच पुढची सुनावणी सतरा तारखेला होणार आहे आणि याच्यातला कायदेशीर पेत हा आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत ही तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला संपते त्यामुळं संघटनात्मक निवडणुकांसाठी परवानगी द्या अशी ठाकरे गटाची मागणी आहे पण निवडणूक आयोग आता ही परवानगी देत आहे की त्याच्या आधीच अंतिम निकाल देत आहे याची सुद्धा उत्सुकता आहे कारण अशा पद्धतीने परवानगी देणं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या एक त्यांना पॉइंट देण्यासारखं आहे आणि त्यामुळं एकतर मुदतवाढ किंवा मग त्याच्या आधी निर्णय हे दोन पर्याय जे आहेत ते निवडणूक आयोग स्वीकारू शकतं आणि त्यामुळे बघावं लागेल की सतरा तारखेला काही मोठा निर्णय जो आहे तो या सगळ्या संदर्भात होतोय का धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरती झालेल्या